जे उद्धव ठाकरे शरद पवार आणि संजय राऊत उद्धव ठाकरेचे डर्टी डझन विरुद्ध कारवाया सुरू झाल्यात. ठाकरे सरकारच्या परिवाराचे मनी लॉन्ड्रिंग बाहेर यायला लागलेत म्हणून खोटे त्याचे थोतान करण्याने काही उद्धव ठाकरेंकडे डॉक्युमेंट द्या, इन्व्हेस्टिगेशन करा, सजा करा. मी काहीही चुकीचं की घोळ गोंधळ केलेला नाही. राऊतांना चॅलेंज देतोय, घोटाळा केला तर उद्धव ठाकरेंना सांगा कारवाई करा. पण संजय राऊतवर जी कारवाई झाली पत्राचा घोटाळ्यामध्ये प्रॉपर्टी जप्त झाली, आता त्यांना पुढच्या कारवाईची भीती वाटते. काल भारत सरकारच्या कंपनी मंत्रालयाने संजय राऊतचे पार्टनर सुजित पाटकर यांची आणखीन एका बोगस कंपन्यांच्या विरोधात सेशन कोर्ट आणि पोलीस स्टेशन मध्ये तक्रार केली आहे. सुजित पाटकरने एक आणखीन बोगस कंपनी बनवली इंटरनल हेल्थ केअर. जानेवारी 2021 मध्ये कंपनी बनवली, एप्रिल मध्ये मोठे कोविड सेंटर चालवायचे टेंडर भरले. त्याचा पण तपास होणार. माझं काय म्हणणं आहे बाबा, उद्धव ठाकरे चौकशी आहे ना. आता काल आणखीन एक नवीन नाटक उभं केलं, एस आय टी 1.5 महिन्यापूर्वी तपास सुरू झाला आणि त्यात काही निघालं नाही म्हणून 1.5 महिन्यानंतर परत ती SIT काम करते. काही निघालं आमचं स्पष्ट म्हणणं आहे की उद्धव ठाकरे शरद पवार आणि संजय राऊत उद्धव ठाकरेचे डर्टी डझन विरुद्ध कारवाया सुरू झाल्यात. ठाकरे सरकारच्या परिवाराचे मनी लॉन्ड्रिंग बाहेर यायला लागलेत म्हणून खोटे त्याचे थोतान करण्याने काही फरक पडत. संजय राऊतांच्या कुटुंबातील बंधू जे आहेत ते म्हणतात की पत्राचा संबंधी आमचा कोणताही संबंध नाहीये. कोर्टात जा ना बाबा, आता ईडीनी कारवाई केली, मला काय सांगणार. सर सोमय्याजींनी देशाची गद्दारी केली असा देखील त्यांचा राऊतांचा हे आहे. त्यांच्याकडे डॉक्युमेंट तर उद्धव ठाकरेकडे झाले. 7,500 कोटीचा घोटाळा त्यांनी आरोप केला होता, 2,60,00,000 कोटीचा आरोप केला होता, 4,26,00,000 कोटीचा केला होता. हे सगळे आरोप कुठे आहे हो? म्हणून आता त्यांना भीती वाटायला लागली आहे. आणि देशमुख, नवाब मलिक, त्यानंतर अनिल परब, यशवंत जाधव म्हणून सर INS विक्रांतसाठी जमा केलेला पैसा सर देशद्रोह केला तुम्ही असं त्यांचं म्हणणं आहे सर. पुन्हा ते पत्रकार परिषदे बसलेल्या परिषद घेताय. तोमय्याने काही केलं पुढे घे डॉक्युमेंट द्यावे, उद्धव ठाकरेंना द्यावे. 17 वेळा त्यांनी देशद्रोहाचा आरोप केलेला होता, 18 वेळा द्यावा. पण पहिला त्यांच्यावर जे कारवाई झाली आहे त्याचं उत्तर द्या. कीड समय महाराष्ट्राला आलेली कीड आहे असं म्हणतात ते बाबा. हे 18 वेळी तुम्ही लोक बोलतायत ते बोलतायत, गेले 2.5 महिने रोज चाललेले आहेत. त्यांची स्थिती समजून घ्या. त्याची प्रॉपर्टी अटॅच झाली, भीती वाटते. आता आणखीन एका कंपनीचा घोटाळा मी बाहेर काढला. माझं फार स्पष्ट पहिल्या दिवसापासून आहे आणि त्यांचं सरकार आहे ना. 3.5 महिने किरीट तुम्हाला, मेधा तुम्हाला, नील तुम्हाला विरुद्ध चौकशा केल्या ना त्यांनी. मग आम्ही काय केलं तर करा ना सजा. नौटंकी करून डायव्हर्जन करू नका. केंद्रीय तपास यंत्रणांना ते थेट आव्हान देत आहेत. माझं फार स्पष्ट म्हणणं आहे, मी गुन्हा केला, कारवाई करा. ₹1,040,000 कोटीचा घोटाळा, कोविड पेशंटची गंमत करणं, सरकार तुमचं स्पेशल SIT कार बनवली, दुसरी बनवा. कोर्टात काय गोष्टी बंद झाली होती? त्यांचा प्रामुख्याने प्रश्न आहे की विक्रांतसाठी तुम्ही पैसे गोळा केले होते, ते राजभवनात पोहोचले नाही. पोहोचले नाही, केले असतील तर ते पैसे कुठे आहेत? फक्त एकच प्रश्न आहे, बाकी खुलासा बाकी वेळा नको. जे काही त्यांच्याकडे डॉक्युमेंट असेल ते त्यांनी द्यावे. कोणी जर मला सांगितलं काल रात्री तुझ्या बायकोला थोबाडी तू दिली होती का, किंवा तुझ्या बायकोने तुला 2 थोबाडीत दिली हो की नाही, प्रश्न आहे. जर मी कुणाला मारलं असेल ते पुरावे.